मंडळी नमस्कार, आज मी बोहाली तालुका पंढरपूर येथील जीवा डेअरी फार्म थोडक्यात एचएफ गाईच्या गोट्यापाशी त्या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी प्रताप काळे हे तरुण शेतकरी. प्रताप काळेंनी आपल्या बंधूच्या सहकार्याने जर्सी गाई पालनामध्ये एचएफ गाई पालनामध्ये वेगळं ब्रीड तयार केले, जास्त दूध देणाऱ्या गाई त्या ठिकाणी त्यांनी तयार केल्या आणि त्याचा रिझल्ट थोड्या दिवसात त्यांना मिळणार आहे. 20, 22, 25 लिटरच्या पुढे या गाई दूध देणार आहे असा दावा त्यांनी केला आहे. कारण तसं ब्रीड त्यांनी तयार केले, कोणकोणते ब्रीड तयार केले आणि एवढ्या दूध देणाऱ्या गाई त्यांना का हव्या आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. किती गाई सगळ्या तुमच्या गोट्यात? 23 गाय, 13 कालवडे, त्या 2 म्हशी, 1 खिलार गाय. आता ह्या गाई किती दूध देतात याच्यात? ह्या गाई 30 लिटर 32 लिटरपर्यंत गेल्यात दिवसाला. तरी पण तुम्ही वेगळं ब्रीड केलं आहे? वेगळं ब्रीड केले, ती जास्त दुधाचे ब्रीड आहे ना. बरं, कसं मग कधी काय काय नाव आहे त्यांची ब्रीड? त्यांचं एबेसचे आहे, ते एबेसमध्ये हॅमर आहे, पायोनर आहे, ट्रम्प आहे, आरमाड आहे, पुन्हा वर्ल्ड वाईजचं आहे, WW डेन्मार्क आहे, 40116 आहे, 5062 आहे. त्याचा काय फायदा होणार पुढे तुम्हाला? त्याचं दूध वाढणार. बरं, हो. आता कसं दूध त्या नावाप्रमाणे कसं दूध निघणार? आता नाव त्यांचं त्यांचं रेकॉर्ड आहे ना. कसं डेन्मार्कचं कसं निघणार? डेन्मार्कचं ती कसं आहे, पहिल्यांदा आता जर आपण आई त्याची समजा 30 लिटर दूध देत असली, कालवड जर चांगली सांभाळली तर कालवड आईपेक्षा जास्त दूध देणार. बरं, किती तुम्हाला अपेक्षा आहे मग? आय 30 देत असली तर कालवडीची अपेक्षा 35 आहे. दोन टायमाला? हां, दोन टायम. बाकी इतर ब्रीडचं? इतर ब्रीडचं त्यांच्या त्यांच्या कपॅसिटी अनुसारच आहे ना. 35 लिटर आहे कुठली, 40 आहे. तुम्हाला जास्तीत जास्त दूध किती मग कोणत्या ब्रीडपासून मिळवणं? जास्तीत जास्त WW पासून. दोन टाइम मला कमीत कमी 40-45 मिळेल. मग कसं तुम्ही डॉक्टरकडनं हे केलं का, कसं केलं? हां, डॉक्टरकडनंच केलं. बरं, वाकरीचे पांढरे डॉक्टर आहेत तिथलं, आमचे जाधव डॉक्टर आहेत, त्यांनी केलं का? हो, त्यांच्यापासून जाधव डॉक्टर त्यांच्यापासून आणलं आणि सिमेंट भरून आम्ही आता एक 10 कालवडी तशा तयार केलेत. बरं, 10 कालवडी. हो, आता कधी ते होणार मग? आता त्यातल्या माझावर येते, पण आम्ही अजून लावले नाही, वजन थोडं कमी आहे. 300 किलो, आता 280 किलो, 290 किलो वजनाचे. ते वजनावर बी लक्ष ठेवा लागतं. मग 300 किलो झाल्याशिवाय भरून चालत नाही ती, नाहीतर मोहर पिळत नाही. मग असं महत्वाचं, 250 किलो जर असली ना मोठी दिसते आपल्याला ना, आपण जर भरली तर ती आपल्याला पाहिजे तसं दूध त्याचं निघत नाही. कमीत कमी गाई यायला झाल्यावर 700 किलोची तर गाई पाहिला रो. 600 किलोची तर मग ते आपण म्हणतोय तेवढं दूध आपल्याला देऊ शकतो. देऊ शकते. आता तुमच्या ह्या जुन्या ब्रीडच्या गाई आहे, सगळ्यात जास्त दूध देणारी गाई कोणती? सगळ्यात जास्त दूध देणारी ही एचएफ मधल्याच आहेत, साध्या 5-स्टार एचएफ. ही गाय ब्रीड मधल्या नाही, ते गाय अशा आणलेल्या आहे त्या घरच्या कालवाडी 5-स्टारच्या तयार केलेल्या, त्यातले 10-12 आहेत. नवीन किती ब्रीड तयार केले तुम्ही? 4 का 5? 10 आहेत. 10 ब्रीड वेगवेगळे? नाही नाही, 10 कालवडे आहेत. ब्रीड किती तयार झाले? 3 आहेत ब्रीड. 3 ब्रीड झाले. किती खर्च आला तुम्हाला? मग खर्च एका ब्रीडला 1 सिमेंट भरलं होतं आम्ही. एका सिमेंटला कुठल्याला 2000 आहे, कुठल्याला 1000 रुपये, वर्ल्ड वाईजला 4-4500 रुपये. ते आपले कालवडच होणार? कालवड होणार. ते वातावरण मॅच होईल का? कोणते हो हिथं झालेले होणार की आपले? बरं, काय अडचण येणार नाही. काय नाही, काय आतापर्यंत तर काय नाही. बाहेरनं एवढे ब्रीडच्या गाई विकत घ्यायचे म्हणजे तुम्हाला मग ती लय महाग पडले बसले असते. ती 2-2.5 लाख रुपये, 2 लाख रुपये तेवढं. हां, तेवढं. आणि ती आपल्यात ह्या वातावरणाला टिकत नाही. इथं पैदास झाल्यामुळे इथं ती मॅच होऊ शकते. इथं आपल्यात पैदास झालेली आपल्यात मॅच होऊ शकते, आपल्यातलं वातावरण सुट होतंय त्याला. काळी बंधूंच गाय फार्म तुम्ही बघायला आलाय, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तरुण हे दोन भाऊ एकत्र राहता, जर्सी पालनामध्ये शेणामध्ये राहता, कष्ट करता, पैसे मिळवत आहे, बक्कळ पैसा येतो यांना, काय वाटतं तुम्हाला? अहो, एक नंबर आहे. आमचं सगळं द्राक्ष घेत पण आहे की भरपूर आहे, द्राक्षाच्या बागा भरपूर आहेत. तिथं डाळिंबाच्या बागा आहेत, बोरीच्या बागा आहेत. ह्यांचं फॉर्म इथं नवीन तयार झाल्यापासून सगळ्या शेतकरी इच्छुक आहेत की बाबानो गायींचा कोटा नवीन बनवायला. प्रत्येक शेतकरी असं वाटतोय की ह्यांचा गायीचा कोटा बघितल्यापासून प्रत्येक शेतकऱ्याला समाधान वाटतंय, यांच्यापासून प्रेरणा घ्यायला लागले लोक. हो, रोज शेतकरी 1-2 तर व्हिजिट येतेच बघायसाठी. नवीन ब्रीड पण तयार करताय हे? हो, सगळ्या गोष्टींचे समाधान आहे. बरं वाटतं तुम्हाला. ओके. तरुण मुलं तर पण अशा शेणात राबतात की आता आजकाल? अहो, पैसे मिळाल्यावर तरुण पिढीला काय झालं ना मिळायला. पैसा ही पहिली गोष्ट आहे ना. कुठल्या गोष्टीचा पैसा मिळाला तर त्या गोष्टीला अब द्यायला काय अडचण वाटत नाही. जर पैसे नाही भेटले तर कशासाठी त्यासाठी अब देणार आहे?
तुम्ही पहिलेच 40 लिटर दूध पर्यंत दिवसाला दूध देऊ शकते दोन टाइमला, पण एचएफ गाय मध्ये काय आहे मस्टडी होण्याचं गुणधर्म 30% पर्यंत आहे तिच्या रक्तामध्ये. तर आता काय केलंय आपण जरा वेगळ्या पद्धतीचं, डेन्मार्क एबीएस WW असे दुसऱ्या ब्रीडचे इंजेक्शन भरवलेत, तर त्यामध्ये अगदी 2% त्यांच्या रक्तामध्ये मस्टडी होण्याचे चान्स आहेत. त्याच्यामुळे मस्टडी ही परत होणारच नाही आपल्या गायांना, म्हणजे गाय ही बादच होणार नाही, फक्त मस्टडीनंच गाय बाद होती, तर मस्टडी ती होणारच नाही ना, ती विशेष काळजी घेतली. हा महत्वाचं म्हणजे ह्या गायांना ती ब्रीड भरवून आपण गाय ती तयार केलेत. आता बाहेरनं गाय ती ब्रीडची आणायची म्हणलं तर आपल्याला 2.5 लाख रुपये शेवट गाय देऊ शकत नाही, मग तीच गाय आपण इथं तयार केलेत. तुम्ही तर ह्या वयात सुद्धा शेणात राबताय सकाळी बी संध्याकाळी, तुमचे इतर मित्र काय म्हणतात तुम्हाला? काय येते ते शेणातला कसं काय जातोय वाश येतोय बाहेरनंच जाते ते, हा मजा करते ती, पण काय त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, आपलं आपलं आहे आपल्याला. त्यांना पैसा तुम्ही सांगत असाल की एवढा मिळतो तेवढा? हो सांगतो की येते ती, पण ती बी अब्दुल लागते ती, पण आता आता अब्दुल लागायला लागली ती. तुमच्यापासून किती लोकांनी प्रेरणा घेतली असे गोटे तयार केले? हा आमच्यापासून आमच्या चुलत्याने चांगल्या 15 गाय केले त्या, हो आमचे जोडीदार आहेत त्यांनी बी केले ती. बऱ्याच जणांनी असं रोज एक दोन येऊन व्हिजिट देऊन जाते ती बघून. शेतीपूरक व्यवसाय तुम्ही करताय, त्याच एचएफ गाय पालन परवडतो का व्यवसाय सध्याच्या काळाला? परवडतो की. तुम्ही समाधानी आहात का? हो एक नंबर. तर मंडळी आपण पाहिलं असेल काळे बंधूंचा हा एचएफ गाय पालनाचा गोटा, या गोट्यामध्ये त्यांना तर वेगळ्या वेगळ्या ब्रीड तयार केल्या आहे आणि या ब्रीडपासून त्यांना चांगलं दुधाचं उत्पन्न या ठिकाणी मिळणार आहे. तरुण आहेत शेणामध्ये राबताय, पण राबताना त्या ठिकाणी जिद्द आणि चिकाटी यांची आहे, त्यामुळेच हा गोटा यांचा यशस्वी झाला आहे. हा गोटा पाहण्यासाठी आसपासच्या परिसरातील लोक येत आहे आणि अनेक तरुण त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन एचएफ गाय पालनाकडे वळले. त्यामुळेच मंडळी शेतीपूरक व्यवसाय हा लाख मोलाचा असतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.